नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण इकॉनॉमी जो बॅकबोनचा विषय आहे अर्थशास्त्र इंडियन इकॉनॉमी अर्थशास्त्र या विषयाला क्रमानुसार म्हणजे प्रकरणांचा जो क्रम आहे त्यानुसार आपण विभाजन करू डिवाइड करू। महत्त्वाचे जे प्रकरण आहे त्याला वर ठेवू, चॅप्टर जे आहेत घटक जे आहेत त्याला महत्त्व अधिक देऊ। यासाठी आपण जुने प्रश्न जे आहेत जे काही मागचे 10-12 वर्षाचे जे काही प्रश्न आहेत प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत जुने प्रश्नपत्रिका आहे त्याचं ॲनालिसिस करू। यामध्ये आपण PSI STI ASO गट ब गट क आणि राज्यसेवा यासाठी आपण एक ग्रुप करूया। यामध्ये सुरुवातीला PSI STI ASO म्हणजेच अराजपत्रित गट ब आणि गट क यांचं एकत्रित गट ब आणि गट क या परीक्षांचे पूर्व परीक्षांचे जे प्रश्न आहेत त्यांचं विश्लेषण करू आणि प्रकरणानुसार त्याला किती प्रश्न आले, कोण्या प्रकरणावर किती प्रश्न आले, उदाहरणार्थ सार्वजनिक वित्त म्हणजे फायनान्स यावर किती प्रश्न आले, तर जवळजवळ 45 प्रश्न आलेले आहेत, पण त्याला नंबर 1 बोलू। नंतर आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये आलेले प्रश्न यावर फोकस करू आणि त्यानुसार प्रकरणांचे क्रम तयार करू। PSI STI ASO च्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण केल्यावर प्रकरणांचे क्रम लावल्यावर पूर्व परीक्षेचा अभ्यास केल्यानंतर आपण मुख्य मध्ये पण जाऊया आणि इकॉनॉमी विषय जो आहे तो मुख्य परीक्षेमध्ये जसं STI मध्ये मुख्य परीक्षेचं वेटेज खूप आहे, अर्थशास्त्राचं वेटेज मुख्य परीक्षेला खूप आहे, जसं PSI मध्ये आपल्याला इकॉनॉमीचं वेटेज कमी आहे, ASO मध्ये अधिक आहे, त्यावर एक नजर आपण बघणार आहे, त्यावर एक फोकस करणार आहे। म्हणून सुरुवात करूया आपण गट ब आणि गट क मध्ये इकॉनॉमीचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं जुन्या प्रश्नांचं विश्लेषण केल्यानंतर जे काही प्रकरण तयार होतात त्या प्रकरणावर एक नजर ठेवूया, एक ॲनालिसिस त्याचं करूया। पहिला पॉइंट किंवा पहिलं प्रकरण ज्यावर सर्वाधिक आतापर्यंत प्रश्न विचारले आहेत ते म्हणजे सार्वजनिक वित्त किंवा ज्याला म्हणू आपण पब्लिक फायनान्स किंवा फायनान्स। लास्ट लेक्चरला किंवा मागच्या व्हिडिओमध्ये मी अर्थव्यवस्थेचे 5 भाग तयार केले, अर्थव्यवस्था म्हणजे डिमांड अँड सप्लाय, नंतर त्याला 5 भागात डिवाइड केलं। एकाला आपण म्हटलं होतं पॉप्युलेशन, एकाला म्हटलं होतं आपण प्रोडक्शन, गव्हर्नमेंट आणि फायनान्स सेक्टर। आणि फायनान्स सेक्टरचे 2 भाग आहेत ज्याला आपण मनी आणि दुसऱ्याला म्हटलं होतं फायनान्स मार्केट, मनी मार्केट आणि फायनान्स मार्केट। मनी मार्केट म्हणजे जिथे बँक रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट। दुसरा जो भाग होता ज्याला म्हटलं होतं सगळ्यात मोठी मार्केट आहे फायनान्स मार्केट, शेअर बाजार, वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट इन्स्टिट्यूट, नॉन बँकिंग इन्स्टिट्यूट। म्हणून जे काही आपण 5 बॉक्स तयार केले आणि मी त्यावेळेला म्हटलं होतं की कोणताही प्रश्न, कोणतेही प्रकरण आणि प्रश्न शब्द पर्याय या 5 बॉक्समध्ये बसतात। मागचा व्हिडिओ बघणं आवश्यक आहे, इथं आपण पॉप्युलेशन घेतलं, प्रोडक्शन घेतलं, गव्हर्नमेंट घेतलं आणि इथे चौथ्याला फायनान्स होतं। पण फायनान्स सेक्टर जे आहे ज्यामध्ये आता बाहेरचे लोक पण येत आहेत,
आपणही बाहेरच्या देशात जातोय, पाचवा सेक्टर जो होता तो एक्सटर्नलचा होता, प्रोडक्शन सेक्टरमध्ये ते लोक येतात आपणही त्यांच्याकडे जातोय. म्हणजे यामध्ये आपल्याला दिसते की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट कॅपिटल हे जे काही फायनान्सच्या रिलेटेड जे काही आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे दिसते. नंतर नियोजन आहे, प्लॅनिंग आहे, गव्हर्नमेंट आहे, मिक्स इकॉनॉमी आहे, पंचवार्षिक योजना आहे. आणि मी त्यावेळेला त्या लेक्चरमध्ये म्हटलं की भारतीय अर्थव्यवस्थेचे दोन भागात नियोजन करता येते. पहिला भाग जो आहे तो 1991 पर्यंत आहे, ज्याला आपण 1947 पासून 1991 पर्यंत, आणि 1991 पासून पुढे जे आता 30 वर्ष झाले आहेत खूप नवीन गोष्टी आल्या, त्याला न्यू इकॉनॉमिक रिफॉर्म म्हटलं. ही बाब आपल्याला दिसते 2021-22 पर्यंत. इथं आता सोशल सिक्युरिटी आहे, म्हणून आपण नियोजन प्लॅनिंग मध्ये हा एक पार्ट, हा एक पार्ट, आणि मग याच्यामध्ये पंचवार्षिक योजना घेऊया ते आताच्या नीती आयोगापर्यंत. हा पुन्हा बँकिंगचा सेक्टर, फायनान्स सेक्टरमध्ये मी टाकेल. हा जो कृषी आहे, उद्योग आहे, सेवा आहे, सर्व्हिस सेक्टर आहे, याला आपण प्रोडक्शनमध्ये घेतला आहे. म्हणून हे जे काही आपण बघतोय याला आपण पुढे 5 भागामध्ये डिवाइड करूया. म्हणून आर्थिक नियोजन, पंचवार्षिक योजना, भरी आतापर्यंत जे काही पेपरचं अनालिसिस केलं गट ब गट कच, राज्यसेवेचं पुढे बघूया आपण. बँकिंग सेक्टर वर प्रश्न PSI/STL विचारतायत, आता इतके थोडेसे कमी झाले आहेत, पण अगोदरचे काही प्रश्नांचा आवाका बघितला तर भरपूर आहे. कृषी क्षेत्र आहे, उद्योग आहे, सेवा आहे, ज्याला आपण प्रोडक्शन म्हटलं होतं, प्रोडक्शन सेक्टर, उत्पादन क्षेत्र, यावर आपल्याला 26 प्रश्न आहेत. पुढे आपण बघूया योजना आहेत, वेगवेगळे गव्हर्नमेंटचे पॉलिसी आहे, कार्यक्रम आहे, समिती आहेत, योजना आहेत, या ऑलरेडी प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आहे, याच्यासाठी काही खूप डोकं लावण्याची गरज नाही, ऑलरेडी आहेत. हा आपल्याला त्या 5 भागामध्ये डिवाइड करायचा आहे आणि त्याचे प्रकरण तयार करायचे, आता घटक आणि त्याचे पर्याय शोधायचे. जसं आपण यामध्ये शब्द बसवतोय तसं पर्याय सुद्धा बसवायचे. कन्सेप्ट आहे, सोपा आहे, त्यासाठी खूप काही नोट्स आणि रट्टा मागण्याची काही गरज नाही. पुढे आपण बघू भारताचा परकीय व्यापार, फॉरेन ट्रेड चा अभ्यास करूया आपण, न्यू इकॉनॉमिक रिफॉर्म च्या नंतर खूप मोठे बदल आपल्याला दिसत आहेत. पुढे पॉप्युलेशन एक सेक्शन घेतलं होतं आपण, प्रोडक्शन, पॉप्युलेशन, प्रोडक्शन, यामध्ये दारिद्र्य, बेरोजगारी, आणि याला नावाच आपण पॉप्युलेशन शब्द दिला होता. हा पण एक टॉपिक आहे की बघू लोकसंख्या 2011 जी लोकसंख्या आहे, आणि यालाच आपण इकॉनॉमिकल शब्दामध्ये डिवाइड केलं होतं, ज्याला चेंज केलं होतं त्याला म्हटलं होतं हाऊस होल्ड. दोन्ही पद्धतीने अभ्यास करूया. राष्ट्रीय उत्पन्न, प्रोडक्शन जे आहे यामध्ये ज्याला ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट पासून तर पर कॅपिटल इन्कम पर्यंत, आर्थिक सुधारणा, इथे आपण नवीन आर्थिक सुधारणा असा शब्द लिहूया सिलॅबसला शब्द, किंवा यावर आपल्याला दिसतंय की 10 प्रश्न आलेले आहेत, याचा आवाका वाढत आहे दिवसेंदिवस न्यू इकॉनॉमिक रिफॉर्म मध्ये. पुढे आपल्याला दिसतंय की व्यापार तोल आणि व्यवहार तोल, ज्याला न्यू इकॉनॉमिक रिफॉर्म समजतंय त्याला हा टॉपिक सोपा आहे. बॅलन्स ऑफ पेमेंट, कॅपिटल, न्यू इकॉनॉमिक रिफॉर्म 1991 ला जे टप्प्याटप्प्याने आपण मार्केट ओपन केली, ज्यामध्ये ट्रेड अकाउंट ओपन केलं, ज्यामध्ये आपण कॅपिटल अकाउंट ओपन केलंय, ज्याला लिबरल म्हणू आपण, उदार झालाय बाहेरच्या लोकांना. पूर्वी क्लोज इकॉनॉमी होती, आता बाहेरच्या लोकांना आपण येऊ देतोय, म्हणजे बाहेरचं कॅपिटल आपल्या देशात येत आहे, आपलंही बाहेर जाते. त्यामध्ये आता आपण बघतोय, रोज पेपर वाचतोय, $1 म्हटल्यावर आपल्याला आपले 70 रुपये, आणि डेली चेंज होते. रुपयावरचं नियंत्रण,
रुपयाची कन्वर्टिबिलिटी ज्याला म्हटलं जाते, रुपयाचं परिवर्तनीयता, यामधून व्यापार तोल असेल, व्यवहार तोल असेल, बॅलन्स ऑफ पेमेंट असेल, बॅलन्स ऑफ ट्रेड असेल, सगळ्या अकाउंटचा अभ्यास करूया, सोपं आहे. ज्याला अकाउंट म्हणूया आपण, इंटरनॅशनल अकाउंट्स आहेत. आणि आपला देश जो आहे विकसनशील आहे, म्हणजे गरीब देश आहे, आपल्याला डिमांड आहे, मागण्या आहेत, अनेक गोष्टीची आपल्याला आवश्यकता आहे. इन्फ्रास्ट्रक्चर बनवायचं आहे, मेट्रो बनवायची आहे, त्यामुळे आपला एक्सपोर्ट कमी असणार आहे, इम्पोर्ट जास्त आहे. आपल्या देशातून वस्तू बाहेर जात जाण्याचा वेग आणि येण्याचा वेग जास्त आहे. म्हणून याला व्यापार तोल बघू, बॅलन्स करू याला, तर निगेटिव्ह दिसेल. गरीब देश आहे, वैशिष्ट्य आहेत आपले, आपला एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट, इम्पोर्ट जास्त असेल. आणि आता तर आपण इन्फ्रास्ट्रक्चरवर प्लॅनिंग करतोय, पंचवार्षिक योजना जी आहे, 11वी 12वी पंचवार्षिक योजना इन्फ्रास्ट्रक्चर बनवत आहे, मोठे मोठे फ्लायओव्हर बना, मेट्रो बना, त्यामुळे इम्पोर्ट जे आहे ते वाढेल. व्यापार तोल बॅलन्स निगेटिव्ह आहे आपला, बघूया, अभ्यासूया. बेसिक जे आहे वित्तीय संघटना आहे, पायाभूत सुविधा आहे जी मी आता चर्चा केली. प्रत्येक घटकावर प्रश्न आहेत, जुने प्रश्नांवर फार तुमचं डो लक्ष केंद्रित असते आणि किती प्रश्न आलेत, तसं कमी प्रश्न आले म्हणून काय त्याला महत्व कमी होते अशातला काही भाग नाही. सार्वजनिक वित्तीयवर खूप जास्त प्रश्न आले, पंचवार्षिक योजनेवर खूप प्रश्न आले, मग बाकीचे छोटे घटकांनीच तो बनला आहे तो घटक. म्हणून सगळे घटक अभ्यासायचे. जो काही अभ्यासक्रम आहे आणि जे काही प्रश्नपत्रिका, त्याच्या मधामध्ये जो काही गॅप आपला निर्माण होत चालला आहे, ज्यामुळे कटापर्यंत कधी पोहोचतो कधी पोहोचत नाही, कधी सिलेबस कव्हर होते कधी होत नाही, या आधारावर जे काही प्रकरण आहेत त्यामध्ये मी सगळे महत्वाचे जे काही प्रकरण आहेत किंवा ज्याला महत्व आहे ते सगळेच घेऊ, एकही असा छोट्यातला छोटा घटक सोडायचा नाही आहे. जर याला व्यवस्थित आपण उपघटकांमध्ये घटकांमध्ये डिवाइड केलं, गट ब गट क साठी किंवा राज्यसेवेसाठी पण म्हटलं तरी चालेल. अभ्यासक्रमानुसार जर घटक उपघटक आपण तयार केले तर PSI, PSI STI, ASO किंवा अराजपत्रित गट ब किंवा गट क किंवा STI मुख्य परीक्षेचा अर्थशास्त्र किंवा ASOचा मुख्य परीक्षेचा पेपर, या आधारावर भारतीय अर्थव्यवस्थेचे काही विभाजन किंवा काही घटक, जसं सार्वजनिक वित्त म्हटलं आपण, ठीक आहे, जास्त प्रश्न आहे, पण छोट्या छोट्या घटकांनी बनलेले आहेत ते घटक मी देतोय. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्नापासून तर पर कॅपिटा इन्कम पर्यंत, मग आपण बघूया पर कॅपिटा इन्कम वाढते कशामुळे वाढते. नंतर आपण बघतोय की शेती ॲग्रिकल्चर उद्योग महत्वाचा घटक आहे, ॲग्रिकल्चर देशामध्ये असंघटित क्षेत्र आहे, उद्योग क्षेत्र आहे, परकीय व्यापार आहे, बँकिंग आहे, लोकसंख्या आहे, दारिद्र्य बेरोजगारी आहे. ज्या मागचे जे काही आपण प्रश्नपत्रिका बघितली त्याच्यावरचे प्रश्न बघितले त्या आधारावर काही घटकांचे विभाजन आपण करूया. यामध्ये आपल्याला दिसून येते की PSI-STI पूर्व परीक्षेला महत्वाचा घटक, ज्याला मी राजकोषीय नीती किंवा राजकोषीय धोरण, फिस्कल पॉलिसी, बजेट डेफिसिट, फिस्कल डेफिसिट, प्रायमरी डेफिसिट, अनेक राज्य बजेट सरप्लस दिसत आहेत, विशेष म्हणजे महाराष्ट्र बजेट सरप्लस आहे पण फिस्कल डेफिसिट आहे. समजून घेऊया, जे राज्य अधिक कर्ज घेईल दिसतानी पैसा दिसते पण बजेट सरप्लस जरी दिसत असले तरी फिस्कल डेफिसिट मध्ये आहेत. अभ्यास सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे फिस्कल डेफिसिट. असे अनेक घटक जे आपल्याला दिसतील, शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला दिसेल बजेट,
1 फेब्रुवारी शासन बजेट संसद मध्ये मांडते. बजेटचे 2 भाग आहेत, रेव्हेन्यू बजेट, कॅपिटल बजेट. अभ्यास सांगण्याचा अर्थ की सगळेच महत्त्वाचे घटक आहेत, कोणालाही कमी लेखून चालणार नाही. ते छोटे छोटे घटकच पुढे एका मोठ्या घटकाचा भाग बनतात, हे मला इथे सांगायचं. म्हणून जे काही प्रश्न आपल्याला विचारले आहेत त्यावरून आपल्याला असं लक्षात येते की PSI STI चे जुने जे काही प्रश्न आहेत त्यांचं ॲनालिसिस केलं, प्रकरण उप घटक आपल्याला डिफाईन करता येतात. आता आपण जरा मुख्य परीक्षेवर जाऊया. हा जो काही मुख्य परीक्षेचा भाग आहे, या मुख्य परीक्षेमध्ये जे काही प्रश्न आपल्याला विचारतायत या प्रश्नांचं PSI मुख्य परीक्षेला इकॉनॉमीचा रोल जो आहे तो आपल्याला नगण्य दिसते. पण STI जे आहे, STI चा मुख्य परीक्षेचा जो पेपर आहे इथे आपल्याला कोणकोणते टॉपिक कोणकोणत्या गोष्टी दिसतात जे पूर्वमध्येच आपण कम्प्लीट करतो आहे. पण आपल्याला लक्षात येते की STI मुख्य परीक्षेमध्ये प्लॅनिंग नियोजन टॉपिक दिलेला आहे, शहरी आणि ग्रामीण पायाभूत सुविधा दिलेल्या आहेत, आर्थिक सुधारणा ज्याला आपण न्यू इकॉनॉमिक रिफॉर्म म्हणू, कायदे, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ किंवा कॅपिटल, एका दृष्टीने याला कॅपिटल फ्लो म्हणूया आपण. हे जे काही STI मुख्य परीक्षा आहे या मुख्य परीक्षेमध्ये इकॉनॉमीचा फार महत्वाचा रोल आहे. PSI ला इकॉनॉमी नाही दिसत आहे मुख्य परीक्षेला, पण STI च्या मुख्य परीक्षेला महत्वाचा रोल प्ले आहे. जर सिलेबसमध्ये 5वा घटक बघितला, 6वा घटक बघितला, 7वा घटक, 8वा घटक, तसंच ASO च्या मुख्य पेपरला इथं नियोजन आहे. नियोजनाची प्रक्रिया कशी आहे, प्रकार काय आहेत, पहिल्या योजनेपासून तर 10व्या योजनेपर्यंत 11वी 12वी पण करायची आहे आपल्याला. खूप सारे नियोजनाचे प्रकार आहेत, जवळजवळ 40-50 नियोजनाचे प्रकार मी तुम्हाला शिकवतो आहे. हे आपण इथे बघूया. ASO च्यासाठी कामाने इकडे पण महत्वाचं आहे, प्लिम्सला पण महत्वाचं आहे. 5वार्षिक योजनेचा आढावा घेऊया, मूल्यांकन करूया, सामाजिक आर्थिक निर्देशांक जे आहे, जो काही आपण इकॉनॉमीचा रोडमॅप बघितला, जो काही अभ्यासक्रम तयार केला त्या रोडमॅपमध्ये सगळं आहे. त्यामुळे गरिबी, बेरोजगारी, प्रादेशिक असमतोल असेल, सामाजिक आर्थिक निर्देशांक असेल, सोशिओ इकॉनॉमिक इंडिकेटर म्हणू आपण, एकंदरीतच गट ब गट क चा पूर्वचा सिलॅबस आणि मुख्यचा सिलॅबस, आलेले प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण, त्यावर आधारित केलेले आपण प्रकरण उपघटक सहजरित्या आपल्याला करता येतील. विद्यार्थी मित्रांनो, आपण आत्तापर्यंत PSI STI ASO म्हणजे गट ब आणि गट क मध्ये आलेल्या प्रश्नांचं विश्लेषण बघितलं, ज्यामध्ये आपल्याला सार्वजनिक वित्तावर 45 प्रश्न, पूर्व मुख्य गट अ गट गट ब गट क ला अभ्यासले तर आपल्याला सार्वजनिक वित्त असेल, आर्थिक नियोजन, पंचवार्षिक योजना असतील, बँकिंग असेल, कृषी सेवा क्षेत्र असेल, योजना असतील, दारिद्र्य बेरोजगारी, असे काही घटक किंवा उपघटक पूर्व प्रश्नांच्या ॲनालिसिसवरून आपल्या लक्षात येत आहे. हे ॲनालिसिस केलाय आपण, याचा क्रक्स काय किंवा मला काय सांगायचं आहे, या अर्थशास्त्र या विषयाची PSI STI ASO किंवा गट क साठी काय व्याप्ती आहे, हा जो काही विषय आहे इंडियन इकॉनॉमी, या प्रश्नाच्या विश्लेषणावरून आपल्याला असे 13 ते 15 प्रकरण किंवा घटक तयार झालेले दिसतात. ही याची व्याप्ती आहे, त्याचे प्रश्न पण आहे.
आता एक मिनिटाचा याचा क्रक्स आपण तयार करूया. इंडियन इकॉनॉमी किंवा इकॉनॉमी काय आहे, तर इकॉनॉमी म्हणजे दोन शब्द आहेत, डिमांड अँड सप्लाय. पुन्हा या दोन शब्दाला आपण पाच शब्दामध्ये, पाच बॉक्समध्ये डिवाइड केलं, ज्याला आपण पॉप्युलेशन, प्रोडक्शन, गव्हर्नमेंट, फायनान्स आणि एक्सटर्नल, मराठीमध्ये म्हणतोय लोकसंख्या, उत्पादन, प्रशासन, चौथा आहे वित्त किंवा सार्वजनिक वित्त, पाचवा बॉक्स आहे एक्सटर्नल म्हणजे बाहेर ज्यामध्ये आपल्याला दिसते व्यापार तोल, व्यवहार तोल. म्हणून याचे पाच बॉक्स वर चर्चा मागच्या लेक्चरला किंवा इथे पण बघू. आणि या पाच बॉक्सचा विस्तार केला हे 13 ते 15 बॉक्स तयार होतात किंवा प्रकरणं तयार होतात. इकॉनॉमीची व्याप्ती काय आहे, अभ्यासक्रमापासून तर प्रश्नपत्रिकेपर्यंत, तर या इकॉनॉमी शब्दाचे हे दोन शब्द, डिमांड अँड सप्लाय, त्याचे पाच शब्द आणि त्याचे 15 प्रकरण झालं. PSI/STI 15 प्रकरण एका शब्दापासून जर विस्तार केला तर 15 शब्दापर्यंत, जर याला कन्साइज केलं तर 15 इकडे 5, 5 2, 2 1. PSI/STI सिलेबस कम्प्लीट, जुने आलेले प्रश्न सगळे तुमच्या अवकात येतील. यालाच राज्यसभेशी जोडलं तर हे PSI/STI गट ब गट क साठी 15 प्रकरणं तयार होत आहे याची व्याप्ती. आणि राज्यसभेमध्ये गेलो तर जवळजवळ 30 ते 32 प्रकरणं किंवा उपघटक तयार होतील किंवा 30-35 उपबॉक्स तयार होतील. 30-35 उपबॉक्स जे आहेत ते राज्यसभेच्या व्हिडिओमध्ये आपण बघू. सध्या आपण फोकस PSI/STI आहे. म्हणून हे जे काही 15 प्रकरणं आहेत ज्यामध्ये सार्वजनिकतापासून तर पायाभूत सुविधापर्यंत आपल्याला दिसते, हे जे पाच घटक आहेत ज्याच्या अगोदरचं लेक्चर किंवा अगोदरचा व्हिडिओ आपण बघितला, इथे पण बघूया पाच घटक कोणते आहेत. तर ज्याला म्हणू आपण पॉप्युलेशन, लोकसंख्या, दुसरा आहे घटक प्रोडक्शन, तिसरा आहे गव्हर्नमेंट, चौथा आहे फायनान्स सेक्टर, पाचवा एक्सटर्नल सेक्टर. याच्यावर चर्चा झालेली आहे आपली मागच्या व्हिडिओमध्ये. म्हणून PSI/STI किंवा गट ब गट क चा अर्थव्यवस्थेची व्याप्ती काय आहे, हे पाच घटक याला विस्तृत केलं तर आता जे आपण बघितलंय 15 उपघटक सार्वजनिक वित्त पासून तर पायाभूत सुविधेपर्यंत हे सगळे याच्यामध्ये बसतील, ज्यामध्ये पॉप्युलेशन असेल, उत्पादन असेल, शासन असेल, फायनान्स सेक्टर असेल आणि एक्सटर्नल सेक्टर असेल. म्हणून इकॉनॉमी काय आहे पुन्हा इथे समजून सांगतो, क्रक्स देतोय. इकॉनॉमीची व्याप्ती काय आहे PSI/STI साठी, डिमांड अँड सप्लाय, पुन्हा डिमांड अँड सप्लाय साठी हे पाच शब्द, पाच बॉक्स, आणि या पाच बॉक्सला विस्तृत केलं ते 15 प्रकरण तुमचे आलेले प्रश्न, जसं वित्तीय किंवा फायनान्स सेक्टर, सार्वजनिक क्षेत्र, 45 प्रश्न आतापर्यंत आपल्याला दिसत आहे. पण PSI/STI साठी याची व्याप्ती अशी दिसते. हेच राज्यसभेच्या रिलेटेड जर आपण बघितलं तर राज्यसभेला हीच व्याप्ती, हा शब्द इकॉनॉमी शब्द, डिमांड अँड सप्लाय हे पाच शब्द, आणि याची व्याप्ती म्हटलं तर हे 15 + 15 जवळजवळ, हे 15 + 15 जवळजवळ 30 प्रकरण उपघटक किंवा 30 बॉक्स तयार होतील. याच्या बाहेर एकही प्रश्न जाणार नाही, PSI/STI गट ब गट क चा जाणार नाही, ना राज्यसभेचा जाणार नाही, पूर्व मुख्यचाही जाणार नाही. या पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. इथेच जर राज्यसभेचे सांगितले टॉपिक तर ते आपण बघितले, तर राज्यसभेचे टॉपिक यामध्ये बघूया. मयूर पुन्हा इज्जत, राज्यसभेला मला जायचं आहे, जाऊ दिला कंटिन्यू तरी चालेल. मग तुम्हाला ते एडिट करून राज्यसभेचे टॉपिक जे आहेत ते आता घेतो, म्हणजे एकाच व्हिडिओ सगळं बसून टाकतो.
राज्यसभेचे जर आपण प्रश्न बघितले 2018-2019 किंवा मागचे 2014 पर्यंत बघितले तर पुन्हा इकॉनॉमीचा जो आवाक आहे तो आपल्याला असाच दिसेल. इंडियन इकॉनॉमी नंबर एक शब्द, डिमांड अँड सप्लाय दोन शब्द, जे आता आपण मागे बघितले पाच शब्द, पॉप्युलेशन, प्रोडक्शन, गव्हर्नमेंट, फायनान्स सेक्टर आणि एक्सटर्नल सेक्टर. पुन्हा त्या पाच शब्दाचं विस्तृत रूप केलं तर जे 30-32 शब्द आहेत किंवा प्रकरण आहेत, उपघटक आहेत, बॉक्स आहेत, ते आहेत. भारतीय अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न असेल, दारिद्र्य, बेरोजगारी असेल, हे आपल्याला दिसते आहेत. तर जवळजवळ हे 32-30-32 प्रकरण उपघटक आपल्याला दिसत आहेत. म्हणून PSI एस टी यासाठी जवळजवळ 15, डिमांड सप्लाय पासून तर 15 घटक प्रकरण, राज्यसेवेला म्हटलं डिमांड सप्लाय किंवा पाच शब्दापासून 30 शब्दांपर्यंत ही याची व्याप्ती आहे. यालाच UPSC मध्ये रायटिंग प्रॅक्टिस मध्ये घेऊ. एकंदरीतच आजच्या या प्रश्नांच्या विश्लेषणावरून आपण काय तयार करतोय, तर जे प्रश्न आलेले आहेत त्याच्यावरून मी काही प्रकरण तयार केले जे परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहेत. PSI एसटीला 15 प्रकरणं तयार झालीत, तेच राज्यसेवेसाठी 32 प्रकरणं तयार झाले. जर 32 प्रकरणं केले तर राज्यसेवाही संपेल, जसे तसे प्रश्न येतील आपल्याला. PSI एसटी घटक 2022 हे जे संधींचं वर्ष आहे, या वर्षामध्ये पुन्हा म्हणजे डबल एक्झाम होत आहेत. राज्यसेवा जशी 23 जानेवारीला झाली तशीच 19 जूनला पण होत आहे. PSI एसटी आहे ज्याला अराजपत्रित गट ब म्हणूया किंवा गट क, फेब्रुवारीमध्ये आहे, नंतर एप्रिलमध्ये आहे, पुन्हा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आहे. या पूर्ण वर्षभरात जे काही पूर्वपरीक्षा आहे, राज्यसेवा असेल ज्यामध्ये जनरल स्टडीज, CSAT, यासाठी विद्यार्थ्यांना एक सुंदरसा कोर्स UPSC अकॅडमीतर्फे दिला गेला. 3 कोर्सेस ज्यामध्ये अराजपत्रित PSI एसटीचा जो पूर्वपरीक्षेचा सेक्शन आहे, गट क चा आहे आणि राज्यसेभेचा पूर्वपरीक्षा म्हणजे यामध्ये जनरल स्टडीज आहे, CSAT आहे म्हणजे गणित बुद्धिमत्ता आहे, पॅराग्राफ आहे. हे तिन्ही कोर्स एका फी मध्ये, ते फी फक्त 900 रुपयामध्ये, ज्यामध्ये लाईव्ह लेक्चर्स आहेत, लाईव्ह रेकॉर्डिंग ऍपवर सगळे उपलब्ध आहेत, रेकॉर्डेड डिजिटल बोर्ड वरचे लेक्चर्स आहेत, नोट्स आहेत, टेस्ट पेपर आहेत, रिपब्लिक डे ऑफर तुम्हाला मिळते, ज्यासाठी तुम्हाला UPSC अकॅडमीचा ऍप डाऊनलोड करायचा.